सावनेर येथे 2 दिवसीय राज्यस्तरीय सहकार संवाद आणि राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार 2019 चे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे यांनी नुकतेच नागपूर येथे पार पाडले. पतसंस्थेशी संवाद साधण्याकरिता सहकार आयुक्त सतीश सोनी, अप्पर निबंधक PL खंडागळे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कार्यक्रमाला उपस्थिती असून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देणाऱ्या नवनवीन योजना भविष्यात सुरू करू असे उपस्थितांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पतसंस्था पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित असून पतसंस्थेच्या ठेवी, कार्यक्षेत्र, भाग भांडवल, NPA, सभासद संख्या असे अनेक निष्कर्ष लावून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन संस्थेचा गौरव फेडरेशनतर्फे करण्यात आला. यात सावनेर येथील नवनिर्माण नागरी सहकारी पतसंस्थेला प्रथम पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला असून ही सावनेरवासियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. नवनिर्माण पतसंस्थेला फक्त 9 वर्ष झाली आहे. ही यशाची पहिली पायरी असून संस्थेचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संकल्प आहे. या यशात संस्थेचे संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी वृंद आणि दैनिक ठेव प्रतिनिधी तसेच संस्थेचे ग्राहक आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांनी प्रथमतः नागपूरमध्ये राज्यस्तरीय सहकार संवाद आणि राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार याचं आयोजन 31/8/2019 व 1/9/2019 नागपूर इथे आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक पतसंस्थांनी याच्यामध्ये भाग घेतला. त्यांचे काही क्रायटेरिया होते. त्या क्रायटेरियामध्ये 1 ते 10 कोटीच्या ठेवी असणाऱ्या संस्था, 11 कोटी ते 50 कोटी ठेवी असणाऱ्या संस्था, 51 कोटी ते 100 कोटी ठेवी असणाऱ्या संस्था व 100 कोटी आणि तत्सम वरती असलेल्या पतसंस्था. ह्या पतसंस्था समाजाचा घटक असून समाजाचा आर्थिक विकास कसा साधला जाईल त्यानुसार आदर्श पतसंस्थेला पुरस्कृत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने दीपस्तंभ पुरस्काराच्या माध्यमातून आयोजन केले होते. त्यात गौरवाची बाब नवनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सावणेर यांनी प्रथम गटामध्ये प्रथम पारितोषिक पटकवलेलं आहे. हे संस्थेसाठीच नाही तर संपूर्ण सावनेर तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे. आज सावनेरमध्ये अत्यंत साधारण परिस्थितीत जीवनमान जगणारे लोक यांना अर्थसहाय्य देऊन त्यांचा जीवनस्तर कसा उंचावेल, आपण समाजातला घटक असून संस्थेच्या माध्यमातून समाजाला कसा हातभार लावता येतील यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो आणि लोकांचं प्रेम आणि विश्वास या माध्यमातून नियमाला काटेकोरपणे नियमाचं पालन करून मागील 9 वर्षापासून पतसंस्थेचा कारभार आम्ही चालवत आहे आणि त्याचंच फलित म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांनी आम्हाला पहिल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक दीपस्तंभ पुरस्कार आदर्श पतसंस्था म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. संस्था 9 वर्षापासून सातत्याने कार्यरत असून आपल्याला काय हवे आहे यापेक्षा लोकांच्या काय गरजा आहेत त्या समोर ठेवून तत्पर सेवेसाठी, तत्पर कर्जासाठी सदैव तत्पर असते आणि त्यासाठी NEFT RTGSची सुविधा संस्थेने चालू केलेली आहे. सर्वत्र ATM सावनेरमध्ये अनेक बँकेचे आहे, परंतु आपल्या ग्राहकाला त्रास होऊ नये आणि 11 ते 5 या वयात ATM मध्ये पैसे असोत अथवा नसो, परंतु आमच्या पतसंस्थेमध्ये कुठल्याही बँकेचे ATM कार्ड घेऊन आले तर आम्ही त्यांच्या गरजेनुसार तत्पर सेवा देण्यात सदैव उपलब्ध असतो. तसेच बचत ठेव खाते हे प्रत्येक बँकेचे आहे, पतसंस्थेचे आहे, परंतु आज लोकांजवळ वेळ नाही आहे, त्यामुळे मोबाईल बँकिंग म्हणजे कॉल करा, तुम्हाला बचत ठेवमध्ये पैसे जमा करायचे असेल किंवा काढायचे असेल तर आमचा कर्मचारी त्या व्यक्तीपर्यंत काउंटरपर्यंत जातो आणि तिथे सेवा उपलब्ध करून देतो. तसेच संस्थेची एकदम सुंदर अशी RDची जीवनछाया योजना आहे, ज्याच्यामध्ये 5 वर्षपर्यंत
1000 पटीत पैसे भरायचे आहे आणि 6.5 वर्षानंतर त्याची मॅच्युरिटी, सरळ सरळ अर्थ 1000 जर RD काढली 5 वर्ष भरायची आहे आणि 6.5 वर्षात 1 लाख रुपये द्यायचे आहे आणि याचा प्रचंड प्रतिसाद सावनेरवासियांनी दिलेला आहे आणि लोकांना काय हवे त्या विषयी आम्ही नेहमी अभ्यास करतो आणि त्यामुळे आज जे यश नवनिर्माण पतसंस्थेला प्राप्त झालेलं आहे ते सर्व लोकांच्या विश्वासाने सोसायटीने दिलेल्या सेवेमुळे, तसेच आमचे कर्मचारी वृंद सदैव तत्पर असतात, कर्मचारी वृंदासोबतच आमचे एजंट हे शिकवण घेऊन समाजात वावरत असतात आणि त्यामुळे नवनिर्माण पतसंस्थेचं नाव तालुक्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात गेलेलं आहे आणि सर्वांचे ॲप्रिशिएशन नवनिर्माण पतसंस्थेला मिळत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी विजय पांडे, सावनेर, नागपूर.